मनपा में 8 करोड़ का उद्यान घोटाला, विधायक मंदा मात्रे ने उठाई जांच की मांग, आयुक्त ने बनाई इंक्वायरी कमेटी। काम कहीं के लिए फोटो बनते भेट दिल्ली का अधिवेशनामध्ये जर याची चौकशी होण्याचं कामाला स्थगिती दिली नाही तर येणाऱ्या अधिवेशनात ते आवाज उठवेश करणार। लॉकडाउन में 6 महीनों से नोइंबई के सभी उद्यान बंद हैं, फिर भी नोइंबई महानगर पालिका ने इन उद्यानों के मेंटेनेंस पर 8 करोड़ का खर्च कर दिया है। इतना ही नहीं, ठेकेदार को करोड़ों का बिल भी भुगतान कर दिया गया है। बेलापुर की भाजपा विधायक मंदा मात्रे ने इसी पर सवाल उठाते हुए जांच की मांग की है। आयुक्त अभिजीत बांगर से मुलाकात में मंदा मात्रे ने पूछा कि आखिर किस आधार पर सिंगल कॉन्ट्रैक्टर को काम दिया गया। मेंटेनेंस रेट पर भी सवाल उठाया और पूछा कि जिस उद्यान का मेंटेनेंस 11 रुपए के हिसाब से होता था, उसके लिए 22 रुपए के रेट से ठेका क्यों दिया गया। मंदा मात्रे ने मामले की जांच होने तक काम रोकने की मांग की है। या महानगर पालिकेने एकाच कॉन्ट्रॅक्टरला काम दिलेलं आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचं काम सुद्धा व्यवस्थितरित्या नवा मुंबईमध्ये झोन 1 आणि झोन 2 ने आपण जर जाऊन बघाल तर सगळी गवत वाढलेलं आहे, 2 मशीन आहेत आणि कुठल्या बेसवर या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं आहे, 11.5 रुपयांनी काम करत होते हे ग्रामस्थ आज इतकी वर्ष नाही 1 रुपया काय आठाने बांधून नाही दिले आणि या नवीन कॉन्ट्रॅक्टरला 22 रुपये रेटने काम दिलेलं आहे। कुठल्या बेसवर 2-2 कोटीची बिलं दिली आहेत, तरी काम काय केलं त्याचे फोटो बघितले का तुम्ही, कुठल्या गार्डनला भेट दिली का, याच्यात कोणाकोणाचे हात लेले झाले याची चौकशी आणि या कामाला स्थगिती देऊन ह्या प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यावा अशी मागणी मी आज आयुक्तांकडे केलेली आहे आणि आयुक्तांनी सकारात्मक अशी भूमिका घेऊन निर्णय देणार। बता दें की नवी मनपा में कुल 94 प्रकल्पग्रस्त ठेकेदार कार्यरत हैं, लेकिन यह काम सिर्फ सिंगल ठेकेदार को दिया गया। दरअसल यहीं से इस विवाद की शुरुआत हुई। मंदा मात्रे की दलील है कि लॉकडाउन में प्रकल्पग्रस्त कॉन्ट्रैक्टर बेकार हो गए हैं, उनके सामने आर्थिक संकट है, ऐसे में अगर मेंटेनेंस का ठेका देना था तो दोनों जोन के अन्य ठेकेदारों को भी देना चाहिए था। मनपा आयुक्त अभिजीत बांगर से चर्चा के बाद मंदा मात्रे ने यह भी चेतावनी दी कि अगर जांच में ढिलाई हुई तो वे मुख्यमंत्री तक शिकायत करेंगी और प्रकल्पग्रस्त ठेकेदारों को न्याय दिला कर रहेंगी। गार्डन सगळे बंद आहेत, तुम्हाला माहिती सगळे गार्डन बंद आहे। आज गार्डनची सिव्हिल अवस्था काय आहे, तिथे काही काम झालेलं आहे का, आपण जाऊन गार्डन मध्ये जाऊन बघावं, त्याचे फोटो काढावे आणि त्याला 2-2 कोटीचं बिल प्रत्येक महिन्याला दिलंय, कुठल्या बेसवर दिलंय, 8 कोटीचं बिल दिलं। दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाची की 1 महिना त्याला ऑर्डर दिलंय, 15 तारखेपर्यंत त्यांनी काम नाही केलं, या ग्रामस्थांनी या प्रकल्पग्रस्त ठेकेदारांनी 1 तारीख ते 15 तारीख काम केले, तरी यांना त्याचे पैसे दिले नाहीत, यांना अगोदरची बिलं दिली नाहीत, अगोदरचा वर्क ऑर्डर दिला नाही आणि ह्याच्यावर एवढी बेरबानी करते, ते 15 दिवसाचे कामाचे यांचे पैसे सुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेले आहेत, तो कॉन्ट्रॅक्टर घेतला नाही आहे। मग या भूमिपुत्रांनी करायचं काय, त्याच्यासाठी मी न्याय मागण्यासाठी गेली होती येणाऱ्या अधिवेशनामध्ये, जर याची चौकशी होण्याच्या कामाला जर स्थगिती दिली नाही तर येणाऱ्या अधिवेशनात मी आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही आणि मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा पत्र देणार आहे की ही प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवर वसलेली ही नवी मुंबई हे कार्यालय आणि आज तुम्ही त्यांनाच उपासमारीला जर त्यांच्यावर वळ आणता तर त्यांना न्याय दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही। फिलहाल मनपा आयुक्त अभिजीत बांगर ने कथित उद्यान घोटाले की जांच के लिए इंक्वायरी समिति गठित कर दी है। अगले 15 दिनों में जांच रिपोर्ट आने की उम्मीद है, जिसके बाद ही इस मामले की सच्चाई का खुलासा हो सकेगा। ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।